कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बंद करण्यात आलेली साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानकपर्यंत प्रवास करणारी एनएमएमटी बस क्रमांक पंच्याहत्तरची सेवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने केलेल्या सातत्यपूर्ण पाठप्रव्यामुळ पूर्ववत झाली आहे या बस शुभारंभ पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाला ही बस सेवा सुरू झाल्यानं साईनगर ते पनवेल रेल्वे स्थानक या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळणार असल्याचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले साईनगर ते, सांगित ते पनवेल रेल्वे स्थानक ही एनएमएमटी बस नंबर पंच्याहत्तर ची सेवा कोरोना काळात दोन वर्ष बंद होती ही बस सेवा बंद असल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता भारतीय जनता युवा मोर्चा उत्तरायगड अध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्यानं ही बस सेवा पूर्ववत झाली आहे या बस सेवेचा शुभारंभ सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते आणि प्रभाग समिती सभापती हेमलता म्हात्रे नगरसेवक मनोहर म्हात्रे नितीन पाटील तसेच युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयरेश नेतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी प्रभाग क्रमांक चौदाचे माजी अध्यक्ष सचिन गंभरे अजय पाटील युवा नेते निशांत पावसकर उमेश इनामदार रुपेश आंबोलकर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष सुनील कुंदन रोहित आठवणे आकाश भाटी शावीज रिजवी ई श्रम कार्ड अभियानाचे कादीर शेख शुभम कांबळे सलीम शेख संदीप टाक भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट